नुकसान झाले. या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानाची पाहणी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर व तहसीलदार समवेत कृषी महसूल विभागाने केली आहे. डोणगाव व अंजनी मंडळात 2 जुलै रोजी धोधो पाऊस पडला. एका तासात तब्बल 120 मिलीमीटर पाऊस पडल्याने कांचन नदीला पूर आला होता. अशात पुराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. डोणगाव व अंजनी मंडळातील नदीकाठची शेती खडून गेली. काहींची पेरणी बाधित झाली तर पेरलेली शेती गाळाने खापून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला. नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आमदार संजय रायमुलकर समवेत प्रशासन डोणगावमध्ये 6 जुलै रोजी आले. तसेच निकृष्ट बांधलेल्या बंधाऱ्याची सुद्धा चौकशी करण्यासंबंधी संबंधित विभागावर कारवाई करण्याची मागणी केली. त्याच ठिकाणी नदीकाठच्या खोलीकरणाच्या माध्यमातून जो भराव टाकला तो पूर्ण भराव शेतकऱ्याच्या शेतामध्ये मुरुम त्याच्यामध्ये शेतामध्ये पांगलं म्हणजे पडलेलं पाहिला. पिकाचं 100% नुकसान या ठिकाणी नदीकाठच्या शेतकऱ्याचं झालेलं आहे. आणि तशा त्या सर्वेच्या माध्यमातून पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून तहसीलदार साहेब असतील, सन्माननीय कृषी अधिकारी आणि BDO या सर्वांना या सर्वेच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कुठलाही खरा लाभार्थी याच्यातून सुटणार नाही याची काळजी घेण्याचं सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि निश्चित शासनाच्या माध्यमातून जे काही आमच्या शेतकऱ्यावरती हे अवकाळी निसर्गाचे संकट या ठिकाणी आलं त्या माध्यमातून त्यांच्या शासन म्हणून शासनाचा प्रतिनिधी म्हणून निश्चित त्याचा पाठपुरावा करून त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून तसं त्याची संपूर्णपणे भरपाई तर आपण करू शकत नाही, परंतु जे काही शासनाच्या माध्यमातून जी काही मदत भेटेल ती भाग नंबर 29(1)मध्ये जवळजवळ 3 एकरामध्ये नुकसान झालेलं आहे आमचं. त्याच्यामध्ये आम्ही जे गाळ टाकला होता पूर्ण वाहून गेलेला आहे. त्याच्यानंतर ते मुरुम वगैरे टाकला होता बाजून तो वाहून गेलेला आहे. माती वगैरे पुष्कळ म्हणजे माती काहीच राहिली नाही. काय अपेक्षा तुमच्या शासनाकडून? शासनाकडून आता शासनात नियमानुसार कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये एकरी मदत द्यायला पाहिजे. जे नुकसान आपल्याला कळेल त्यांच्या अहवालावरून तो अहवाल शासन स्तराला सादर करण्यात येईल. दरम्यान बंधाऱ्याच्या बाजूला पिचिंग बरोबर न झालेल्या कित्येक ठिकाणी माती वाहून गेली व पाणी शेतात घुसल्याने नुकसान झाले. या संदर्भात बंधाऱ्याच्या बाजूला पिचिंग बरोबर असल्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाईचे संकेतही आमदार संजय रायमुलकर यांनी दिले. प्रतिनिधी जैनुल आबेदींचा आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.